राज्यभर मोर्चे काढावे लागतील की मंत्रिमंडळाचा विस्तार करावा, किंवा आता निवेदन पाठवावं लागेल जनतेनं की मंत्रिमंडळाचा विस्तार करावा. ठीक आहे, तुम्ही 4 मंत्री नेमा, 8 मंत्री नेमा, किमान मंत्रिमंडळ असू दे. आता ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आलेली आहे, त्याच्या संदर्भातला निर्णय होत नाही. 100 लोकांचा मृत्यू यामध्ये झालेला आहे, त्याच्याबद्दल कंपेन्सेशन देण्याच्या कारवाई असते. ठीक आहे, काही ठिकाणी पैसे गेलेले आहेत पण तो काही ठिकाणी राहिलेले आहेत, त्याच्या संदर्भातल्या कारवाई नाही. या राज्यातल्या 1000 कोटी कामाला स्थगिती दिलेली, ही सार्वजनिक कामं होती, ही कामाला स्थगिती देऊन आता नेमकं काय साध्य होणार आहे? ही सार्वजनिक रस्त्याची कामं असतील, धरणांची कामं असतील, ही काय कुणा एकट्या घरची कामं नव्हती. आणि म्हणून या शासनामध्ये आता निर्णय प्रक्रिया पूर्ण थांबलेली अशी परिस्थिती या ठिकाणी. आणि महाराष्ट्रासारखं राज्य हे गोव्यासारखं लहान राज्य नाही की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चालवू शकतात. हे महाराष्ट्रासारखं मोठं राज्य आहे की जे राज्य चालवायला किमान मंत्रिमंडळ पाहिजे. आणि आम्हाला अपेक्षा आहे की आता 1 महिना झालं अजून निर्णय होत नाही, महाराष्ट्राच्या भवितव्याच्या दृष्टीनेही दुर्दैव आहे.